केस धुण्याचे काही नियम शुक्रवारी केस धुणे खूप शुभ मानले जाते कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे महिलांनी या दिवशी केस स्वच्छ करणे आवश्यक आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मी देवी खूप प्रसन्न होते आणि आपल्या कृपेचा भरपूर वर्षव करतात एवढेच नाही तर दर शुक्रवारी केस कापणे देखील शुभ मानले जाते कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ आहे अविवाहित मुलीने बुधवारी चुकूनी केस धुवू नये जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या भावाला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे बुधवारी केस धुवू नका आजकाल कोणताही शुभ सण शुभ मुहूर्त किंवा तिथी असल्याचं अनेकांना पाहायला मिळतं महिला केस कापताना किंवा धुण्याआधी अजिबात विचार करत नाहीत पण ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शुभ सणावर विशेष पौर्णिमा एकादश आणि अमावस्याच्या दिवशी चुकूनही केस धुवू नये किंवा कापू नये या सर्व गोष्टी शुभ तिथीपूर्वी कराव्यात जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी केस धुवू नका अर्थ जर तुम्हाला सोमवारी उपवास करायचा असेल तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवा आणि शुद्ध व्हा पण उपवासाच्या दिवशी केस धुण्याची चूक कधीही करू नका जर काही कारणास्तव उपवासाच्या दिवशी केस धुवावे लागत असतील तर केसांना कच्चे दूध लावून केस धुतात याशिवाय अविवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नये केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही गुरुवारी केस धुवू नये गुरुवारी केस धुतल्यास आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होतो तेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हिडू कसा वाटला ते भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ